मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये बरीच सारी मंदिरं आहेत जिथे तुम्ही गेला असाल, पण हे एक असं मंदिर आहे जे की स्वयंभू मूर्ती प्रकट झाली आणि त्या मूर्तीचं इथे मंदिर बांधलं गेलं आणि ते पण एका व्यक्तीने बांधलं गेलं, ते पण स्वखर्चाने. एवढं सुंदर असं मंदिर बांधलं गेलेलं आहे. चला आपण आज ते बघून घेऊयात. फायनली मित्रांनो, एवढा मस्त आणि डिसेंट असा पाऊस पडतो ना, छान असा, पण आपण पोहोचलेलो आहे फायनली त्या डेस्टिनेशनवरती. तुम्हाला सगळं दाखवतो, जस्ट वेट. आणि माझ्या मागं बघा, फक्त आधी माझ्या मागं बघा, कसा आहे नजारा. हा, विषय की नाही, ठीक आहे असो. पण मित्रांनो, एक नंबर नजारा. आणि जसं मी लास्ट टाइम आलो होतो, कॅमेरा नीट पकडा, कॅमेरा प्लीज, त्यानेकडे आपण जरा नीट दाखवू शकतो, तिकडे नका बघू. ओके, असो, इकडे गाडी आपण पार्क केली आहे आणि हा जो नजारा आहे बघा, गाडी पार्क करायला तुम्ही बघू शकता. गाडी पार्क करायला पण खूप जागा आहे, खूप जागा आहे. आणि या मंदिराचं विशेष असं तुम्हाला नंतर सांगतो, आधी आपण मंदिरात जाऊ, दर्शन घेऊ आणि मग पुढचं तुम्हाला सगळं सांगतो मी. चला आपण जाऊयात मध्ये, पण जस्ट वेट. ही जी दिसते मागे माझ्या, ती कमान आहे आणि आतमध्ये मंदिर आहे. तुम्हाला मंदिर पण सांगतो की कुठलं काय, कशाचं काय मंदिर आहे. लेट्स गो इनसाइड द मंदिर. मी तुम्हाला म्हटलं होतं मित्रांनो की जे गार्डन, हे बघा गार्डन, आणि या साईडला पण गार्डन आहे, राईट. आणि इथून जो नजारा दिसतो ना, सुपर नजारा आहे. त्या नजाऱ्यासाठीच आपण येत असतो. कसाय, येस, राईट. हा, तर चला आधी आपण आता ना मंदिरात जाऊ, दर्शन घेऊ आणि मग तुम्हाला बाकी सगळं दाखवतो. दर्शन घेऊयात आधी, चला लेट्स गो. काळ बाबडी गप जरा, शांत रा, ठीक आहे ठीक आहे. असो मित्र, ना बोलू झाला. मित्रांनो, हा कुठून आला आपल्याला माहित नाही, पण लय भारी आहे, मस्त आहे, ठीक आहे असो. पण हा एक छोटासा वॉकिंग डिस्टन्स आहे, तो आपल्याला एक कव्हर करायला लागतो. 10 ते 10 मीटरचा पण नसलतो एवढा, तेवढा वॉकिंग डिस्टन्स करून आपल्याला तिथे मंदिरात जायचं असतं. आणि हे खरंच खूप छान केलेलं आहे. तर त्या साईडने पण एक चौकोन राऊंड केलेलं आहे त्यांनी. सो तिकडे आपल्याला जायचं आता. हा असा जो आहे तो वॉकिंग डिस्टन्स आपल्याला कव्हर करून या मंदिरापर्यंत जायचं असतं. मित्रांनो, इथं आलो आणि जस्ट मंदिराला लॉक आहे. सो आपण लास्ट टाइम आलो होतो ना, त्यामुळे आपल्याकडे त्या दादाचा कॉन्टॅक्ट आहे. सो त्यांना म्हटलं की आम्ही आलोय परत इथं व्हिजिट करायला, तर तुम्ही म्हणजे येताय का, तर बोललो की हा येतोय, म्हटलं मी अजून आलेलो नाही आहे. पण सुपर, मी आता एक काम करूयात आपण, तबरदन जरा असं फेरफटका मारूयात मस्तपैकी. दादा आलेले आहेत, सो आपण आता दर्शन करून घेऊयात. खूप सुंदर मंदिर आहे, खूप सुंदर मंदिर. आणि वैशू, अजून एक गोष्ट माहिती का तुला, मॅक्सिमम कुत्रे जे असतात ना, ते मंदिराच्या पायऱ्या चढून वरती येत नाहीत. म्हणजे मी ऑब्झर्व केलंय ते, आता लोक सांगतील पण जास्त करून बघितले की जे पायऱ्या चढून वरती येत नाहीत, नाही येत, माहीत नाही, नो आयडिया, पण येत नाही. दर्शन करू. सर्व मांगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते। तर मित्रांनो, मी तुम्हाला म्हणलं होतं की आता जस्ट हा गाभारा आहे, तो गाभाऱ्यात आपण एंटर करून पहिलं दर्शन घेतलं आणि छान असं इथे स्तोत्र हे लिहिलेलं आहे, सर्व मंगल मांगल्य, राईट। सो खूप मंद म्हणजे खूप छान वाटतं लिटरली। मी आता याच्या व्यतिरिक्त बाकी दुसरं काही बोलू शकत नाही, पण खरं सांगतो इथे या, एकदा व्हिजिट करा, मग तुम्हाला समजेल की मी कोणत्या अशा जागेबद्दल बोलतोय, ते तुम्हाला नक्की समजून येईल। बाहेर जाऊ आणि तुम्हाला बाहेरचा हे दाखवतो। हे ते दादा आहेत, ते लास्ट टाइम त्यांचा कॉन्टॅक्ट घेऊन गेलो होतो आपण, तो त्यांनी आता ओपन केलं आणि आपण दर्शन घेतलं। आणि जे संदीप भाऊ आहेत, संदीप टकले, ते सध्या इथे नाही आहेत, सो बाहेर गेलेत ते। पण डेफिनेटली मला वाटलं त्यांची पण आज भेट होईल, पण आज काय झाली नाही भेट त्यांची, पण असो, नो प्रॉब्लेम ॲट ऑल। मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेरचं जे आहे, म्हणजे जे पिलर्स बघू शकता तुम्ही, हे अगदी असे म्हणजे नाही का, असं नाही की खूप जुनं बांधकाम आहे, पण लिटरली ह्याचे छान केलं, म्हणजे काय म्हणतात त्याला, असं बघून खूप भारी वाटतं। नक्षी कोरीव काम जे केले ते उत्तम केलेलं आहे आणि मार्बल वगैरे वापरलेलं त्यांनी, सो मस्त। हा जरा आता थोडंसं बसूयात, मंदिरात आलं सो मंदिरात बसूयात थोडंसं 1-5 मिनटं आणि मग आपण बाहेर जाऊ। मित्रांनो, तर महाराष्ट्रामध्ये म्हणा, म्हणजे पुण्यात म्हणा, म्हणजे सगळीकडेच खूप मंदिरं आहेत बरोबर, पण त्यातलं हे एक असं मंदिर आहे की जे संदीप टकले भाऊ आहेत त्यांनी स्वतः बांधलेलं आहे। आता ते का बांधलं असेल हे तुम्हाला प्रश्न पडलाच असेल, आणि ऑब्व्हियसली काहीतरी म्हणजे असेलच ना, त्यामुळे त्यांनी बांधलं असेल, का उगत कोणीतरी नाही बांधणार, राईट। तर ते बघायचं असेल तुम्हाला तर तुम्हाला मागचा जो ब्लॉग आहे त्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन देतो मी, त्यात तुम्ही जाऊन बघा। तर तुम्हाला इन शॉर्ट इथे पण माहिती मी देतो की इथे वरती एक डोंगरावरती जिथे त्या मंदिराची म्हणजे स्वयंभू मूर्ती आहे, स्वयंभू देवी आहे ती, तर त्या देवीचे तिथं त्या डोंगरावरती हे झालं होतं। मग त्यांना मे बी साक्षात्कार झाला असेल, त्यांनी स्वतः स्वखर्चातून इथे हे मंदिर स्थापन केलं। आता एवढं मोठं मंदिर बांधलं म्हणलं ऑब्व्हियसली खर्च तर येणारच आहे, पण खर्च खूप म्हणजे एवढं छान असं मंदिर बांधलं आहे ना की तुम्ही इथे येऊन आहे ना सकाळी या अर्ली मॉर्निंग येऊ शकता सनराईज बघायला, म्हणजे सनराईज सकाळच्या टायमिंगला थोडंसं ऊन वगैरे कमी असेल, समरमध्येच असेल तर, आणि इव्हनिंगला आलात तर बेस्ट सनराईज सनसेट पण भेटून जाईल तुम्हाला, प्लस थोडासा एक फॅमिली ट्रिप, एक डे आउटिंग छोटीशी नियर बाय पुणे ओनली, म्हणजे पुणे ओनली म्हणण्यापेक्षा मुंबईपासून जास्त लांब नाही आहे, आपल्या मावळातच आहे। इंगळून या गावाचं नाव आहे, परिठेवाडी सुद्धा म्हणतात, पण इंगळून सुद्धा म्हणतात, आता ते एक्झॅक्टली आपल्याला माहीत नाही, पण इंगळून आणि परिठेवाडी एवढं लक्षात ठेवा तुम्हाला। लोकेशन मी तुम्हाला गुगल सॉरी डिस्क्रिप्शनमध्ये देईल आणि गुगलवरती पण तुम्हाला भेटून जाईल। पण हे गाव जे आहे ना, सुंदर गाव, सुंदर म्हणजे लिटल सांगतो, खूप मस्त गाव आहे, छोटंसं गाव आहे, छान असं गाव आहे, आपल्या गावासारखंच आहे ॲक्च्युली। आणि हो, तुम्हाला येताना ना रस्ते सुंदर, म्हणजे मी तुम्हाला याच्या पलीकडे काय म्हणूच शकत नाही, तुम्हाला म्हणलं ना डे आउटिंगसाठी एक नंबर आहे। कसं आहे ना मित्रांनो, नवरात्रामध्ये सुद्धा म्हणजे इथे मस्त असा छान असा कार्यक्रम असतो। ॲक्च्युली मला या मंदिराचं कसं कळलं हे पण तुम्हाला सांगतो। आपले अजिंक्य बसे आहेत, तर मला लास्टच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं होतं की अजिंक्य भाऊजी आहेत, तर त्यांची लाइटिंगचं आहे SK लाइटिंग म्हणून, तर त्यांचं लाइटिंगचं इथं कॉन्ट्रॅक्ट होतं लास्टच्या नवरात्रीमध्ये। सो त्यांनी मला म्हणजे सांगितलं की म्हणजे दाखवलं आहे ॲक्च्युली की हे असं आहे मंदिर। म्हटलं कुठं आहे? म्हटलं अरे आपल्या इथंच आहे। म्हटलं आज गेलं पाहिजे म्हणून आपण इकडे आलो, आणि मला सुद्धा हे मंदिर कळलं। पण मंदिर ह्या मंदिराला आल्यापासून मी आमच्या कॅमेरामॅनला सुद्धा म्हणलं होतं बऱ्याच वेळा की अरे मला जायचंय, म्हणजे अजून आपल्या बऱ्याच लोकांना म्हटलं की जायचंय चला, पण ते काही इंटरेस्टेड नाही वाटले। पण मी म्हणलं कालच म्हणलं की जर कोणी नाही आलं आमच्या कॅमेरामॅनला घेऊन आम्ही निघणार आहे, आणि असंही आमच्या दोघांचा प्लान होता, सो आलो आम्ही। अवशो कसं आहे? खूप भारी आहे ना?
एंट्रन्स बघूनच मस्त वाटलं ना. हा म्हणजे आणि बघ ना, इथं बसल्या बसल्या सुद्धा असं कसं मस्त वाटतं ना. मी विचार कर, समर मध्ये आलो होतो, उन्हामध्ये, तरी सुद्धा मला एवढं भारी वाटलं होतं. आणि हे तर रेनी आणि विंटर सीझन मध्ये तर बापरे, म्हणजे सुपर. येस, बघू द्या आपण, लेट सी. मी तुम्हाला नाही का आश्वासन नाही देत, पण नवरात्रमध्ये जमलं तर रात्री यायचं प्लॅन करू. काय बरोबर, काय म्हणताय? आणि मी जे म्हटलं होतं ना, हे बघा कसे फॉग आलेले आहेत सगळीकडे, आणि हे दिसते दिसतंय ना तुम्हाला, पूर्ण चारही बाजूने तुम्हाला आहे ना, जवळपास चारी नाही तीन बाजूने तुम्हाला डोंगर भेटतील. विंटर किंवा रेनी सीझन मध्ये आल्यानंतर तुम्हाला पाऊस पण लागेल मस्त असा, छान असा, आणि प्लस बघायला मजा येईल. हे असं आहे आपलं महादेवी इंगळूंच मंदिर. सो डेफिनेटली तुम्ही पण इथे येऊन एकदा तरी विजिट करा, नक्की करा. ठीक आहे, डेस्टिनेशन पत्ता आहे, सगळं सगळं आहे तुम्हाला, तुम्ही येऊन विजिट करू शकता. काय बोललो होतो, तो वरती येणारच नाही, ये नाही येणार तो. मी जर खाली चाललं वर, अरे कसं आहे कसं आहे कसं आहे, शूज नको खाऊ तिचा, ती मला रडू काय. नक्की तुम्ही पण या, विजिट करा आणि म्हणजे दर्शन घ्या छान असं. नवरात्रामध्ये आला तर सुपर, म्हणजे तुम्हाला तुम्हाला खूप जास्त चांगलं काय काय बघायला भेटेल. राईट, या नक्की. आणि आता आपण निघूयात घरी. मित्रांनो चला आता आजच्या पुरते एवढंच. आपण लास्ट टाइम पण त्या डोंगरावरती जाऊ शकलो नव्हतो, नेक्स्ट टाइम जाऊयात त्या डोंगरावरती. आपल्या वेळेअभावी आपल्याला निघावं लागते, बाकी काय नाही, पण डेफिनेटली मी तुम्हाला त्या डोंगरावरती घेऊन जाणार आहे. हा, डोंगरावरचा विषय असा की डोंगरावरती डोंगरावरती जी स्वयंभू मूर्ती प्रकट झाली होती ना, ती तिकडे आहे, तो आपण तिकडे जाऊयात नेक्स्ट टाइम. ठीक आहे, आता आपण निघूयात चला.